नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7-12 उतारा याविषयी चर्चा करणार आहोत। जे नव्याने शेतीत उतरलेले तरुण आहेत त्यांना येणाऱ्या अडचणी, यामध्ये प्रामुख्याने जे सरकारी काम असतात त्याच्यामध्ये आपल्याला 7-12 मागणी केली जाते। 7-12 घेऊन या, 7-12 आपल्याला माहिती नसतं नेमकं 7-12 काय असतो, तर आजच्या व्हिडिओमधून आपण तेच समजून घेणार आहे। 7-12 म्हणजे काय, हा 7-12 काय असतं, बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहितीही असेल पण ज्या शेतकऱ्यांना या गोष्टीची मी माहिती नाही त्या गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून करून देणार आहोत। तर 7-12, सुरुवातीला 7-12 विषयी चर्चा करू। 7-12 हे नाव कसं काय पडलं आणि कसं काय नेमकं याच्यामध्ये काय असतं, तर 7 म्हणजे एकूण गावात 21 नमुने असतात आणि त्या नमुन्यांपैकी 21 नमुने जे जमिनीचे नमुने आहेत, ज्या नोंदी आहेत, ते 21 असतात। ते 21 नमुन्यांपैकी ही 7-1 आहे आणि 12-1, या 7-मध्ये काय असतं, तर तुमचं जे एकूण क्षेत्र आहे त्या क्षेत्राची माहिती, त्याचा घट क्रमांक असेल, त्याचं क्षेत्र असेल, भोगोटदाराचं नाव असेल, गावाचं नाव असेल, भरपूर सर्व पद्धतीची जमिनीविषयीची माहिती यामध्ये असते नमुना 7-मध्ये। 12-मध्ये काय असतं, तर तुमच्या जमिनीमध्ये जे पिकं आहे ते कोणत्या हंगामात घेतलं जातं, किती पिकं आहे, याची पिकाची माहिती हे 12-मध्ये असते आणि या दोन्हीचा मिळून आपल्याला 7-12 हा तयार झालेला असतो। आता त्याच्यामध्ये 7-12 आपण ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रत्येकजण 7-12 काढत असतो, 7-12 काढल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला अधिकार अभिलेख पत्रक अशा पद्धतीचं नाव दिसतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन्हींचा उल्लेख केला असतो मी सांगितल्याप्रमाणे। नंतर गाव, तालुका आणि जिल्हा, आपल्या ज्या गावात आपली जमीन आहे त्या गावाचं नाव, त्या तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव, हे क्लिअर झालं। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो, या ठिकाणी आपल्याला असे कॉलम दिसतात, भरपूर कॉलम असतात, गटक्रमांक असतो, उपविभाग असतो, भोगोटदाराचे नाव असतं, क्षेत्र असतं, खाते क्रमांक असतं, कशा पद्धतीची जमीन आहे ते देखील या ठिकाणी उल्लेख असतो। तर सुरुवातीला गटक्रमांक, आता गटक्रमांक म्हणजे काय हे अगोदर क्लिअर करू आपण। ज्यावेळेस आपली जमिनीची मोजणी केली जाते, मोजणी केल्यानंतर या ठिकाणी आपल्या जवळपास वेगवेगळ्या जमिनी असतात आणि त्या वेगळ्या जमिनी आपल्यात एकत्रित नसल्यामुळे आपला तो सेपरेट असतो आणि सेपरेट असल्यामुळे याचा सांकेतिक शब्द म्हणजे हे जमीन आपल्याला समजावी कुठं आहे या ठिकाणचं थोडीशी आपल्याला माहिती असावी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्याला गट क्रमांक दिला जातो। एक्झाम्पलला दिले इथं 95 हा गट क्रमांक या जमिनीचा गट क्रमांक झाला। नंतर उपविभाग म्हणजे काय, आपली जी 95 गट क्रमांकामध्ये जी जमीन आहे, आपली 95 गट क्रमांकामध्ये 1 एकर जमीन आहे, त्याच्यापैकी मी काय केलं, 1/2 एकर जमीन दुसऱ्याला विकली, विकल्यानंतर या जमिनीचे 2 तुकडे झाले आणि हे तुकडे झाल्यानंतर हा 95 तर आपण ठेवू शकत नाही, मग त्याला काय केलं जातं, त्याला एक प्रति म्हणजे एक उपविभाग, उपविभाग म्हणजे एक, मग 95 चा 1, अगोदरची जमीन तिचा 95 आणि त्याची आपली छाटणी झाली म्हणजे 2 तुकड्यात विभागणी झाली म्हणून त्याचा 95 चा 1, हे क्लिअर झालं। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो भोगोटदाराचे नाव। आता भोगोटदाराचे नाव म्हणजे काय, ज्या व्यक्तीच्या नावावर या पूर्ण उतार्यावरती, या पूर्ण उतार्यावरती 2 एकर जमीन आहे, या 2 एकर जमिनीपैकी 2 व्यक्तीच्या नावावर, या व्यक्तीच्या नावावर 1 एकर, या व्यक्तीच्या नावावर 1 एकर, म्हणजे एक्झाम्पल धरून चाला तुम्ही की अशा पद्धतीनं भोगोटदाराचं नाव म्हणजे काय, की जी जमीन आहे ती ज्या, ती जमीन ज्या ज्या व्यक्तींच्या नावावर आहे त्यांची नावं असतात त्याला म्हणायचं भोगोटदार। त्याच्यानंतर क्षेत्र असतं, खाते क्रमांक असतं। आपण सुरुवातीला येऊ, आता इथं काय असतं, लागवडी योग्य जमीन, जी लागवडीसाठी योग्य आहे का, ही जमीन कशा प्रकारची, त्याच्यामध्ये वर्ग अ, वर्ग अमध्ये काय असतं, तर लागवडी योग्य आहे का, आणि दुसरं ब असतं पोटखराबा, पोटखराबा म्हणजे लागवडी अयोग्य, ज्या जमिनीत कुठल्याही प्रकारचं पीक घेता येत नाही त्या जमिनीची नोंद म्हणजे पोटखराबा। आता या जमिनीचे प्रकार घेतले जातात, हे क्लिअर झालं। त्याच्यानंतर भोगवटदार, आता हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्या उतार्यावरती आपण पाहायचं आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी नाव आहे, भोगवटदार वर्ग 1 आहे का 2 आहे। 1 मध्ये काय असतं, तर आपली वडिलोपार्जित जी जमीन आहे ती जमीन आपल्याला कशा पद्धतीने आलेली, वडिलोपार्जित जर आलेली असली तर भोगवटदार 1 मध्ये असते, आणि जी जमीन आहे की अशी जमीन आहे की ती सरकारने त्याला कुणाला तरी वापरायला दिलेली, म्हणजे यूज करायला दिलेली, ती जमीन थोडंसं बक्षीस म्हणून दिले, जे अल्पसंख्याक असतील त्यांना जमीन कसण्यासाठी दिली जाते, जुन्या काळी पाटील लोक द्यायचे, तशा पद्धतीची जमीन हा भोगोटदार वर्ग 2 मध्ये मोडते, हे क्लिअर झालं। आपण ते पाहायचं आहे भोगोटदार आपलं कशा पद्धतीचं आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी भोगोटदाराचं वर्ग घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भोगोटदाराच्या नावाच्या समोर अशा प्रकारे आपल्याला अंक पाहायला मिळतो,
बऱ्याचशा अंशी शेतकऱ्याला बऱ्याचशा गोष्टी सातबाऱ्यातल्या माहिती असतात, परंतु हा अंक काय आहे याची माहिती नसते। तर हा अंक याच्यासाठी असतो, याला फेर म्हणतात। हा फेर कशासाठी? तर या व्यक्तीच्या नावावर जमीन कुठून आली, हा जो व्यक्ती आहे, एक्झाम्पल धरून चला ए बी सी व्यक्ती, त्याने या व्यक्तीला जमीन दिली किंवा याच्याकडे आहे जमीन, पण याचा क्रमांक वेगळा असतो। का क्रमांक वेगळा आहे? कारण या व्यक्तीच्या नावावर जमीन कुठून आली ही माहिती जर आपल्याला काढायची असेल तर आपण हा फेर काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते। त्याच्यानंतर असतं क्षेत्र, हेक्टर, आर, प्रति, म्हणजे याच्यामध्ये काय असतं? या व्यक्तीच्या नावावर किती? 0.80 हेक्टरमध्ये असतं। कुठल्याही उतार्यावर आपल्याला एकरमध्ये जमीन पाहायला मिळत नाही, त्या ठिकाणी हेक्टरमध्येच असते। आणि त्या ठिकाणी हेक्टर प्रति आर आणि गुंठा अशा पद्धतीचं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहता आहे 0.80 हेक्टर म्हणजे 80 गुंठे झाले। आता हे 80 गुंठे, मी गुंठ्यावरून शब्द ध्यानात आला, तर हा गुंठा कशातून शब्दाची निर्मिती झाली? ज्यावेळेस जुन्या काळी इंग्रज लोकांनी, इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस जमिनी मोजायला चालू केल्या, त्यावेळेस कुठल्याही प्रकारे साधनं नव्हते, टेप नव्हता। त्यावेळेस जो इंग्रज अधिकारी होता, त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं गुंटेरी। हा गुंटेरी अधिकाऱ्याकडे 33 फुटाची एक साखळी होती, त्या साखळीच्या साहाय्याने तो जमिनीची मोजणी करायचा। जमिनीची मोजणी करत असताना त्याला एक फिक्स माहीत झालं, 33x33 एक रुंदी आणि 33x33 म्हणजे 33 रुंदी आणि 33 लांबी अशा पद्धतीचं त्याचं फिक्स माप झालं आणि त्याचा एक गुंठा तयार झाला। आणि त्या गुंटेरी शब्दाचं कालांतराने बदल होत गुंठा हा शब्द तयार झाला, अशा पद्धतीनं गुंठा तयार झाला। पुढचा आपण मुद्दा पाहूया, खाते क्रमांक। ही एक महत्त्वाची बाब आहे। खाते क्रमांकामध्ये अशा भरपूर अंक असतात, 30 असतो, 15 असतो किंवा 3 अंकी संख्या असतात, काहींच्या 4 अंकीही असतात। ज्याप्रमाणे गावाच्या नोंदी झालेल्या आहेत तशा पद्धतीने फेर बदलत असतो। आता या सी बी ई व्यक्तीने काहीतरी बँकेचं कर्ज घेतलं तर त्याचा तो फेर पडत असतो या ठिकाणी। खाते क्रमांकामध्ये आपल्याला इथं फेर भरपूर पाहायला मिळत असतात। या व्यक्तीने कर्ज घेतलं 2020 साली, त्याच्यानंतर ते कर्ज त्याने 2021 साली फेडलं, तर या ठिकाणी नवीन फेर पडतो। म्हणजे असे भरपूर फेर पडत असतात या ठिकाणी, फेरचं झालं। त्याच्यानंतर खाली एक अशा पद्धतीचा आपल्याला एक रकाना पाहायला मिळतो, अशा पद्धतीचे खाली रकाना असतो, तिथं खाली कंसात लिहिलं असतं जुने फेर आणि तो भरपूर फेर असतात। आता ह्या फेरचा अर्थ काय? या जर उतार्यामध्ये तुमच्या अजूक जर नावं असली, पण ह्या प्रत्येकाची सरकारी या कागदावरती पूर्णपणे नोंद आपण मांडू शकत नाही। या व्यक्तीनं कुठून कर्ज घेतलं, काय केलेलं, या व्यक्तीच्या नावावर जमिनी कुठून आल्या, अशा भरपूर प्रत्येक इतकं या ठिकाणी कागदावर मांडणं शक्य नाही। म्हणून हे अंक असतात, याला फेर म्हणायचं। आता 215 फेर आहे। हा फेर काढल्यानंतर आपल्याला समजणार ह्या फेरमध्ये, या जमिनीमध्ये अजून कुणाचे नाव येतं, त्याचं नाव कसं आलेलं आहे, असे भरपूर या ठिकाणी आपल्याला फेर पाहायला मिळतात। तो फेर काढल्यानंतर आपल्याला पूर्णपणे माहिती मिळते। तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला नक्कीच सातबाऱ्यावरच्या मी सांगितल्या बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत। ज्यांना अजूनही काय सातबाऱ्याबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल तर 100% यूट्यूबवरती भरपूर माहिती आहे। आपण त्याचा उपयोग करून आपण सातबारा कशा पद्धतीनं असतो ह्याची माहिती आपण घेऊ शकता। तर मित्रांनो, मी या ठिकाणी सातबारा आपल्याला सांगितण्याचा प्रयत्न केला। चुकून काय जर चुकलं असेल तर 100% कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असला तर नक्की लाईक करा। आणि जर आपले जे शेतकरी असतील, जे नवीन शेतकरी असतील, ज्यांना अजूनही सातबारा कसा आहे हा माहिती नाही, आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि माझे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब नावाच्या बटणावर क्लिक करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तोपर्यंत मनापासून धन्यवाद।